नोटबंदीमुळे गोंधळ कमी करण्यासाठी सरकारनं काय उपाय योजलेत पाहूया या तिसऱ्या बातमीत. बँकेत वारंवार जाऊन पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता सरकारनं बँकेत पैसे काढल्यावर बोटावर निवडणुकीप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेतलाय. पैशांची अदलाबदल करताना बोटांवर शाई लावण्यात येणार आहे. वित्त सचिव शक्तिकांता दास यांनी ही माहिती दिली आहे. तसंच ज्या नोटेचा रंग जातो तीच नोट खरी असल्याचं दास यांनी सांगितलं. 500 रुपयांच्या जवळपास 50 लाख नोटा देशभरात वितरित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमुळे ग्राहकांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी होईल अशी शक्यता आहे. Prevent such kind of misuse, it has been decided that government would resort, the branches of banks would take resort to use of indelible ink marks for disbursement of cash across counters. आप एक नया 100 रुपया नोट लेके देख लीजिए और उसमें भी एक छोटा सा कॉटन पीस लेके अगर जोर से उसको ऊपर रब करेंगे उसमें भी से भी थोड़ा सा इंक तो थोड़ा इंक उसमें से निकलेगा. उसका कारण यह है कि वो इंटाग्लियो पेंट जो है उसका वो नेचर वही है. अगर वो नहीं निकल रहा है तो वो फेक करेंसी का एक साइन है. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.